नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे सचिन वारुळकर. तसं तर तुम्ही सर्व मला ओळखताच. हा व्हिडिओ शूट करण्यामागचं मुख्य कारण असं आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आता म्हणजे छोट्या छोट्या गावापर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून अधिकारी व्हावं, इथपर्यंतची महाराष्ट्राची वाटचाल आणि महाराष्ट्राच्या तरुणांची वाटचाल चालू आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये मोठ्या शहरात जाऊनच क्लासेस लावावेत आणि तिथून नंतर मग आपला रिझल्ट येईल, हा पण एक एक आता असं म्हणायला जावं की फॅड किंवा फॅशनसारखं येत आहे. त्या सर्वांना करिता बनवलेला हा व्हिडिओ आहे की मित्रांनो, बघा, डिजिटल इंडिया किंवा डिजिटल वर्ल्डमध्ये आपण राहतो आहोत. माझी सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ फक्त विद्यार्थ्यांपुरताच नाही, तर तुमच्या पालकांकरितासुद्धा मी बनवलेला आहे की ज्याही विद्यार्थ्यांच्या पालकांना स्पर्धा परीक्षामध्ये माझ्या मुलांनी जावं 12वी 10वीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर, तर ते आत्तापासूनच त्यांचा जे प्लॅन करत आहेत की या गावामध्ये माझा मुलगा असला पाहिजे, इथं अमुक अमुक कोचिंग चांगलं मिळतं आणि वगैरे वगैरे, या सगळ्यांकरता हा व्हिडिओ आहे. आवर्जून सर्वांनी बघावा आणि शेवटपर्यंत बघावा की बघा, या डिजिटल वर्ल्डमध्ये बऱ्याच असे जे हे आहेत, म्हणजे ज्याला आपण म्हणू की ग्रुप्स आहेत, की ज्यांनी मिळून एका प्लॅटफॉर्मवर किंवा एका ठिकाणी सगळे व्हिडिओ कलेक्ट करून त्यांनी टाकलेले आहे. जसं आपण यूट्यूबला म्हणू शकतो की यूट्यूबवर तुम्ही गेलं की वाटेल तो पाहिजे तो स्पर्धा परीक्षेतील व्हिडिओ तुम्हाला तिथं मिळतो, वेगवेगळ्या त्याच्या टॉपिक्स वाईज तुम्हाला व्हिडिओ तिथं मिळतात. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्व महत्त्वाचे किंवा मोठे मोठे जे काही छान रिझल्ट दिलेले क्लासेस आहेत त्यांनी पण आपले स्वतःचे यूट्यूब चॅनल काढून, जसं माझंसुद्धा आहे, आणि व्हिडिओ यूट्यूब चॅनल काढून काय केलं आहे की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये स्पर्धा परीक्षेची अवेअरनेस करण्याचं आणि त्या माध्यमातून कितीतरी विद्यार्थ्यांना फायदासुद्धा होत आहे. याच प्रकारचा एक प्लॅटफॉर्म म्हणजे अनअकॅडमी. अनअकॅडमी हे एक ॲप आहे आणि एक एक मोठा ग्रुप आहे ज्यात भारतभर यांनी काय केलं आहे की भारतामधल्या कितीतरी जसं एज्युकेटर लोकं जे आहेत ज्यांना तिथं आमंत्रित केलं आहे, आणि एक माझ्यासाठीसुद्धा गर्वाची बाब अशी आहे की अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर मलासुद्धा त्यांनी आमंत्रित केलं आहे. कारण बघा, एका गावामध्ये राहून एका गावापुरतं मी शिकवलं असतं तर त्या परिसराच्या आसपासमध्ये असणारेच विद्यार्थी माझ्यापर्यंत फिजिकली येऊन क्लास करू शकत होते. बाकी त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जर माझे लेक्चर्स किंवा अजून कोण्या सरांचे लेक्चर्स जर पाहिजे असले तर ते मिळवण्यासाठी त्यांना संबंधित त्या गावात जावं लागत होतं. पण अनअकॅडमी हा प्लॅटफॉर्म असा प्रकारचा आहे की जिथं तुम्हाला एक महिन्याचं 3 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन, ज्याला साध्या भाषेत आपण फी म्हणूया, ते भरावं लागतं. आणि ते सबस्क्रिप्शन भरल्यानंतर तुम्हाला 1 वर्षापर्यंत तिथं विविध लोकांचे वेगवेगळ्या परीक्षेबद्दल, म्हणजे हजारो लोकांचे वेगवेगळ्या परीक्षेबद्दलचे तुम्हाला काय तिथं व्हिडिओ पाहायला मिळतात. ते फक्त व्हिडिओज नसून तिथं लेक्चर सिरीज आहे. म्हणजे एक टॉपिक घेतला की त्या एका टॉपिक संबंधित एका टॉपिकवर कितीतरी प्रकारचे व्हिडिओ तिथं टाकलेले असतात, आणि ते पूर्ण एखादा विषय असेल, जसं संयुक्त परीक्षा असते, म्हणजे PSI STI आणि ASO या 3 पोस्टकरिता मागील 2-3 वर्षापासून संयुक्त परीक्षा सुरू झाली आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याचे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि PSI परीक्षा पोस्ट असल्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू आहे. तर संयुक्त परीक्षेच्या पूर्वेला पूर्वपरीक्षा याचा एक पेपर असतो, त्याच्यामध्ये 60 मिनटामध्ये 100 मार्कांचा तुम्हाला प्रश्न सॉल्व करावा लागतो, आणि 100 प्रश्न हे 100 मार्कांसाठी असतात. याचा कट ऑफ 44 येतो. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण ह्या सर्व इतक्या इतक्या व्यवस्थित तिथं समजून सांगितल्या व ह्या 7च्या 7ही जे विषय आहेत याच्या मागं कसं अभ्यास करून घ्यायचा आणि या 7 विषयापैकी कोणत्या विषयाला जास्तीत जास्त भर देऊन तुमचा कट ऑफ जो आहे, म्हणजेच काय तर पूर्वपरीक्षा पास होण्याची जी काय त्यांची एक पात्रता ठरलेली असते ती मिळवण्याकरिता तुम्हाला किती अभ्यास करावा, त्याचं एकदम सिस्टमॅटिक लेक्चर जे आहेत ते अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सापडतात. म्हणजे मी एक उदाहरण दिलं की PSI पोस्ट,
2020 मध्ये होणारी राज्यसेवा आहे, UPSC आहे किंवा विविध परीक्षा आहेत, डिफेन्समधल्या कितीतरी परीक्षा आहेत, या सगळ्यांची माहिती तुम्हाला अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर माहिती म्हणण्यापेक्षा त्याचे लेक्चरचे लेक्चर असं बघा की काय होतं की असं तुम्हाला असं फील येईल की तुम्ही क्लासरूममध्ये बसले आहे. डिजिटल वर्ल्डमध्ये राहत असताना बघा किती तुमचे कष्ट किंवा घरच्यांचे कष्ट वाचतात, की आपला मुलगा आपल्या जवळच राहून आपल्या घरीच राहून अभ्यास करू शकतो, संबंधित सरांचे लेक्चर्स त्याच्या मोबाईलमध्ये असतात, म्हणजे मुलासोबत त्याच्या घरच्यांना कधी वाटलं की नेमकं काय शिकवलं जातं रे बाबा तुझ्या MPSC मध्ये, तर घरचेसुद्धा त्या व्हिडिओला बघू शकतात. तिथं बरेचसे शिक्षक हे लाईवसुद्धा शिकवतात, म्हणजे माझेसुद्धा लाईव्ह लेक्चर्स अनअकॅडमीवर लवकरच सुरू होत आहेत. आणि याचा फायदा जो आहे तो ग्रामीणमधल्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचतो. तर आशा आहे की मला काय सांगायचं आहे आपल्याला पोहोचलं असेल की महागड्या शहरांमध्ये महागडे क्लास लावण्यापेक्षा त्या ज्यांना लावायचे आहे ते लावतीलच, म्हणजे त्याच्यात काही डाऊटच नाही आहे. परंतु तरीही काही सुज्ञ पालक आणि सुज्ञ विद्यार्थी जर असतील तर आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला आपल्या जवळ ठेवून तुम्ही असा एवढा मोठा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार आहे की जिथं फक्त तुम्हाला घर बसल्या जे काय लागेल ती सोय. आणि आजकाल काय झालं आहे की मला वातावरण पाहिजे अभ्यासाचं, मला एक समजत नाही आहे. जर तुमच्या डोक्यात भिनलं आहे की तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे तर अजून काय वातावरण पाहिजे, म्हणजे अधिकारी व्हायचं आहे म्हटल्यावर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी काय लागतं हे सगळं जर तुम्हाला मोबाईलवर अवेलेबल असेल तर मग हरकत नाही आहे, फक्त तुम्हाला त्याच्या दिशेने मागे धावावंच लागणार आहे. तर मला एकच विनंती आहे की अनअकॅडमी ही पहिले ॲप तुम्ही डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी विविध लेक्चर्स आहेत ते सगळे बघा. आणि सबस्क्रिप्शन आहे, सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तुम्हाला वर्षाची फी भरायची आहे, तर ती फीज भरून मग तुम्ही तिथले सर्व लेक्चर्स जे आहे वर्षभराचे विविध विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून जे तुम्ही बघू शकता, त्याच्या PDF फाईल डाउनलोड करू शकता, तिथं डिस्कशनसुद्धा आहेत. आणि मी सांगितल्याप्रमापेक्षा अनअकॅडमीचे तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांमध्ये पण रिव्ह्यू विचारा, म्हणजेच घरदार सोडून एका शहरामध्ये जायची, तिथं रूम करण्याची, जेवणाची व्यवस्था आणि क्लासचा खर्च, हा सगळा खर्च जर थोड्याशा एका फीजमध्ये होत असेल आणि घर बसल्याच, आणि आईवडिलांना त्यांच्या कामामध्ये, म्हणजे शेतकऱ्यांचे मुलं असतील तर वडील शेतात जातील आणि पोरगा काय ते MPSC करायला गेला आहे आणि पुण्यामध्ये किंवा अजून कोणा शहरामध्ये आहे, त्यापेक्षा घरी बसल्या बसल्या वडिलांना शेतीमध्ये हातभार लावून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर ते समाजापुढे खूप मोठा आदर्श उदाहरण पण असेल. आशा आहे की मला काय सांगायचं आहे समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि अनअकॅडमीवर sachin.varulkar हा माझा रेफरल कोड आहे, तो वापरून तुम्ही जी फीज भरणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सूट पण भेटेल. माझा मोबाईल नंबर मी देतो 82 75 33 12 05, या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्टसुद्धा करा. आणि घर बसल्या मित्रांनो, एक लक्षात घ्या, घर बसल्या तुम्ही एक पोस्ट कशी काढणार याबद्दलची हे माझं अवेअरनेस आहे. आणि त्याला पॉझिटिव्ज घ्याल आणि आपल्या आईवडिलांना पण हा व्हिडिओ दाखवाल. एवढं जो बोलतो थांबतो, तुमचाच भाऊ. जय हिंद, जय स्वच्छ भारत.